तर अजित पवारांनी आज पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलची पाहणी केली एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे दरम्यान याच टर्मिनलचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी घेतला आहे आपण पाहूयात पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम है है जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि येत्या एकोणीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याच नवीन टर्मिनलचं उद्घाटन जे आहे ते होण्याची शक्यता आहे जवळपास साठ हजार चौरस फुटाचं हे संपूर्ण नवीन टर्मिनलचं क्षेत्रफळ आहे चौतीस इन काउंटर जे आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत पुणे विमानतळावरती प्रवाशांची गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढते मात्र चेकिंगची मोठी समस्या जी आहे ती प्रवाशांना जाणवत होती त्यामुळे नवीन टर्मिनलचं बांधकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे जवळपास पाचशे कोटी रुपये निधी जो आहे तो या नवीन टर्मिनलच्या कामासाठी खर्च करण्यात आलेला आहे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नुकतीच आता टर्मिनलची पाहणी जी आहे ती झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण नवीन टर्मिनलची पाहणी जी आहे ते अजित पवारांकडून करण्यात येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस नवीन टर्मिनल सुरू होईल त्यावेळेस वर्षाला जवळपास एक कोटी प्रवासी क्षमता जी आहे त्या नवीन टर्मिनलची असणार आहे आणि याच नवीन टर्मिनलचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकोणीस तारखेला होतंय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा दौरा जो आहे तो आहे शिवनेरी वरती सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार आहेत आणि सुद्धा कार्यक्रमाचे निमित्तानं हजेरी लावतील मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यातला नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त जो आहे तो एकोणीस तारखेला ठरू शकतो कारण याच नवीन टर्मिनलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाईल कॅमेरापर्सन सुशांत सोनी प्रदीप कापसे नाईन मराठी